नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। खरीप हंगाम सन 2022 साठी महाराष्ट्र राज्य सज्ज। कोरोना काळातही बिकट परिस्थितीत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कृषी विभागाने केले। मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन हे घेतलेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर ही अपडेट आहे पीएम किसान योजनेबद्दल। पाईस मनी पोर्टल हे देशभरातील विशेषतः ग्रामीण भागातील बँकिंग आणि वित्तीय सेवा बाबतीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। याबाबत कंपनीचे स्पाईस मनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले की पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला की 18500 पिनकोडवर कंपनीचे तब्बल 1,000,000 अधिकारी हे काम करीत आहेत। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारने साखर निर्यातीवर लावलेले निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी इंडियन शुगर मिल असोसिएशन यांनी केलेली आहे। अन्न मंत्रालयाच्या सचिवांना याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी या निर्बंधामुळे तांत्रिक अडथळे येत असल्याचे स्पष्ट केले आहे। अध्यक्ष आदित्य झुंझुनवाला यांनी हे पत्र लिहिलेले आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयातर्फे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत माध्यमातून 2,50,000 टन कांदा खरेदी सुरू आहे। तर चालू वर्षी एकीकडे नाफेड स्वतः बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने तर दुसरीकडे शेतकरी उत्पादक कंपनीच्या फेडरेशनमार्फत शिवार करीत आहे। मात्र या दोन्ही पद्धतीच्या खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांना साधारण 150 ते 200 रुपये कमी दर दिले जात असल्याची स्थिती आहे। त्यामुळे शिवार खरेदी शेतकऱ्यांनी याकडेही पाठ फिरवलेली आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। देशात यंदा डाळिंबाचा मृग बहर धरण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहे। मात्र देशातील अनेक भागातील एप्रिल महिन्यात पाऊस झाल्याने बागांना ताण बसला नाही। त्यातच पिन होल बोअरचे संकटही कमी झाले नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हवादिल झाला आहे। मृग बहाराऐवजी आंब्या बहाराकडे शेतकरी वळाले आहेत। परिणामी मृग बहारातील डाळिंबाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असून क्षेत्र जुलैच्या 2 आठवड्यात स्पष्ट होईल। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कापसाबद्दल। कापसाच्या दरात विक्रमी तेजी आल्यानंतर देशात आता दर काही प्रमाणात उतरले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याचे पडसाद देशातही उमटले। तसेच चढ्या किमतीला कापूस विकत घेण्यासाठी व्यापारी आणि साठवणुकीदारांनी हात आखडता घेतल्यामुळे कापसाची मागणी घटली आहे। कापसाच्या दरातील तेजीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आयात शुल्क कपातीला मुदतवाढ देण्याचा विचारत आहे। या सर्व कारणामुळे कापसाचे दर घटले आहे। परंतु दीर्घ कालावधीचा विचार करता कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणावर पडझर होण्याची शक्यता नाही। कापसाचे दर स्थिर राहतील। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भारतातील शेतकऱ्यांमुळे जागतिक महागाईला अटकाव। भारतामुळे जगात आधीच वाढलेल्या महागाईला तेल ओतलं गेल्याची टीका होत आहे। पण खरं तर जगातील अन्न महागाई आटोक्यात ठेवण्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं हे मोठं योगदान आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जर शेतीचा बांध कोरलात तर होणार 5 वर्षाची शिक्षा। ट्रॅक्टर चालक व मालकावरही होणार गुन्हा दाखल। शेतीची मशागत सध्याच्या परिस्थितीत सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे। माल ट्रॅक्टरने मशागत करताना केव्हा केव्हा नजरचुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो। यामुळे 2 शेतकरी शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो। याला काही प्रमाणात ट्रॅक्टर चालक ही जबाबदार असतात। त्यामुळे शेतीची नांगरणी करताना 2 फूट जागा सोडून नांगरणी करावी।
पालेभाज्यांची आवक घटली की मागणी वाढते आणि त्याचा परिणाम थेट दरावर होतो, तेच यावेळी टोमॅटोच्या बाबतीत झाले आहे. दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली, शिवाय वातावरणातील बदलामुळे आहे ते उत्पादनातही शेतकऱ्यांच्या पदरी पडली नाही, त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे. अशाच प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा.